क्षेत्रातून एक अतिशय मोठी बातमी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज अचानक पुण्यातल्या मोदी बागेत भेट दिली आहे. यावेळेस मोदी बागेत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी ही भेट झाली आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुनेत्रा पवार या तब्बल तासभर मोदी बागेत होत्या, तर दुसरीकडे काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच बडे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांची अचानक भेट घेतली. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पवारांना भेटलो असं त्यांनी स्पष्ट केलं. तर राज्यसभा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या मोदी बागेत गेल्या. काल रात्री शरद पवार मुंबईहून पुण्यात दाखल झाले. सकाळी सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्या. शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे सुद्धा मोदी बागेत उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार यांनी कुणाला भेटल्या याबाबत उत्सुकता आहे. काल भुजबळ पवार भेट, आज सुनेत्रा पवार हे मोदी बागेत भेटलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित झालाय. एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही, कारण मी सुद्धा आत्ताच वाहिन्यांच्या वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली. माझी बैठक संपल्याच्यानंतर मी वाहिन्यांच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काही पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती. भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल. मी काय बोलणार आता, जर त्यांना भेटायचं असेल तर ते भेटू शकतात. काल भुजबळ साहेब भेटले साहेबांना,